जा आधी कपडे घालून तयार राहा. घातलेत ना? हे नाही हो, दुसरे चांगले कपडे घाला. मुळे बाई यायच्या आहेत आता. बरं, तुम्ही कॉलेजातले प्रोफेसर, त्यातून लॉजिक फिलॉसॉफीचे. मग काय झालं? बहुतेक असे प्रोफेसर विसराळू आणि गबाळ असतात असं त्यांचं मत आहे, पण मी त्यांचं मत तुमच्या बाबतीत चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवणार आहे. मी त्यांना दाखवून देणार आहे माझा नवरा गबाळा नाही, स्मार्ट आहे, प्राण सारखा. सिनेमातला अरे तो विलन असतो. दिसण्याबाबत बोलतीय हो, स्वभावाबाबत नाही. सचिन तेंडुलकर सारखा स्पोर्ट आहे. खेळाडू वृत्तीचा आणि अब्दुल कलामांसारखे हुशार. बाबरे, हे सगळे गुण मुळेबाईंच्या समोर दिसायला हवे. म्हणजे मी एक्झॅक्टली काय करायला हवं? तुम्ही असं करा, तुम्ही आधी तुमचं तोंड साबणानं स्वच्छ धुवा. ओके. टकलावरती जे काही केस उरलेत ना ते विचरा. चांगल्यापैकी पॅन्ट घाला. चट्टीची नाडी बाहेर लोकती ठेवू नका. आणि परवा जो नवीन टाय आणलाय ना तो घाला. टायच्या आत शर्ट आणि गंजी फ्रॉक घालायला विसरू नका. मी जातो. मला बोलवायला विसरू नका. वरच राहायचं. बोलावल्याशिवाय खाली येऊ नका. बर, माझी अक्कल ठिकाणावर आहे म्हटलं. तुमच्या सारखं मेडिकल कॉलेजच्या अनाटॉमी सेक्शन मध्ये भेजा ठेवून नाही आले मी. ओके डार्लिंग, मी येतो. ओफो, काय मेंदू आहे, काय मेंदू. मुळेबाई आले वाटत. मल्हारी, ए मल्हारी. हा बाई सर, दुधी किसून किसनी फ्रीज मध्ये ठेवली आहे आणि किस मोरीत ठेवला आहे. पाटलाकडे कोणी आलं ना कि म्हणायचं गाजरा जा जाऊन बघ कांदा आहे कि काकडी. अव कांदा म्हणजे बाप्या आणि काकडी म्हणजे बाई. म्हणायचा कांदा आला असेल तुम्ही घरातच नाही म्हणून सांग, बाई आली असेल तर पुरे. आधी बाहेर कोण आलंय ते बघ. काय हा माणूस आहे का बेबे करणारा बकरा. शी, हा फ्लावर पॉट इथेच राहिला. शी, याच्यात सिगरेटचं थोटूक कसं आलं. नक्की या मल्हारीचं काम असणार. हा हा हा, ते माझं काम नाही, आमची आपली खाकी. कोण आलंय बाहेर? त्यामुळे ते पाटलाच्या भाषेत सुना तंबाखूची मळणी चालली. पाटलाच्या भाषेत नको रे, आमच्या भाषेत सांग कोण आले ते. ते भरतबाई आणि शोभा साहेब यांचा झगडा. शोभा साहेब बाई असून मर्दावरती स्वार झाली म्हणजे साहेबच की. भरत बाई त्यांच्या विनवड्या करतोय. ते मकाच्या एखाद्या कणसाला तूप मीठ लावावं ना तसं, पण बाईसाहेब ऐकायला तयार नाही. फाडफाड बोलताय. ते तुम्ही मोरी त्याला तडतडताना बघितली का? तसं चाललंय बघा. हो हो, काय जीभ आहे, काय जीभ आहे, घशात घाल. हा म्हणजे त्या शोभाताईंचीच ना. नाही, तुझी जीभ तुझ्या घशात घाल. जा स्वयंपाकाच्या तयारीला लाग, मी येतेच आहे. आणि हो, मुळेबाईंच्या समोर जरा अदबीनं वाग, मर्यादेनं बोल. नोकरासारखं नाकापेक्षा मोती जड नको. आणि पाटलाच्या भाषेत सुईचं भोग डोळ्यापेक्षा मोठा असू नये म्हणतात. हे म्हणजे नाकापेक्षा मोती जड व्हायचं नाही. होणार नाही तळे ना, तो दिवस सोन्याचा आहे. द्या माधुरी, हाऊ आर यू. नाईस किंवा फाईन म्हणशील तू, पण चेहऱ्यावरनं वाटत नाहीस. तू मूड मध्ये नाहीस हे तू मला विचार. आणि त्याला कारण हा हा माझा नवरा आणि तुझा नवरा एका माळेचे मणी बघ. अरे वा, अख्खवा भाजणं चालू आहे वाटत. अग आपण दोघी शेजारी समदुःखी म्हणतात ना, सारं जग वैरी झालं तरी चालेल, पण शेजारी कसा मित्र असावा. या खव्याच्या पोळ्या की करंजा ग. नाही ग, तू बोलूच नकोस. फार फार बोलतेस तू. मग ब्लड प्रेशर वाढतं आणि तब्येत ही अशी होते. माझ्याकडनं शीत काहीतरी. मी तर भाषण तू जेवढ्यास तेवढं. अगं हे नवरे लोक ना खवा करपला वाटत. आज भरतवर बरीच रागावलेली दिसतीस तू. मग का नको रागू, त्याचं ते बोलणंच तसं कुचक. दुसऱ्याला राग येईल असं. पण अजून वास येतोय ग. भरत भाऊजी विनोदानं बोलतात ग, खरं मानायचं नाही म्हणजे झालं. बाई बाई बाई, त्याचा तो क्रूर जीव घेणा विनोद, तो ऐकून अजून माझं हृदय फुटून.